रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्याचा निर्णय घ्या, महापालिका आयुक्तांना दिले पत्र. मिरजेत नशिबाज तरुणांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस चौकी निर्माण करण्याच्या निर्णयाच्या व जागा उपलब्ध करून देण्यासाठी गांधी चौकी पोलीस ठाण्याने महापालिका आयुक्तांना पत्र दिलं. मिरज स्टेशन बस स्टँड परिसरात नशिबाज तरुणांनी धुमाकूळ घातल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व स्थानिक दुकानदारांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या नशिबाज तरुणांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता महात्मा गांधी चौक पोलिसांनी या भागात पोलीस चौकी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुखनिवास समोर महापालिका जकात नाका येथे पोलीस चौकी उभी करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. यासाठी गांधी चौकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी महापालिका आयुक्त यांना जागा मागणीचं पत्र दिल्याचं सांगितलं. गांजा व नशेच्या गोळ्या विक्रीवर गांधी चौक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या ठिकाणी पोलीस चौकी व्हावी यासाठी मिरज शहर सुधार समितीने पुढाकार घेतला आहे. गेल्या काही महिन्यापासून मिरज रेल्वे स्थानक, मिरज शहर बस स्टँड, मुख्य बस स्टँड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. व्यस्ती जे गुन्हेगार आहेत त्याने धुमाकूळ काढलेले आहेत. या संदर्भात आम्ही अनेक वेळा मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती की या ठिकाणी या भागामध्ये जे गुन्हेगारी आहे, गुन्हेगार आळा घालण्यासाठी या भागामध्ये एक पोलीस चौकी सुरू करणे गरजेचं आहे. या संदर्भात आम्ही एक वर्षभरापूर्वी माननीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भेटून त्यांना हॉटेल मिरज रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल सुखनिवाससमोर एक महापालिकेत जकात नाका आहे, त्या जकात नाक्या ठिकाणी तुम्ही पोलीस चौकी सुरू करा म्हणून आम्ही तशी मागणी केली होती. त्या संदर्भात आम्ही SP साहेबांनासुद्धा भेटलो होतो, विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनासुद्धा भेटलो होतो, जेणेकरून या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यासंदर्भात. तर प्रशासनाकडून आमच्या या मागणीची दखल घेतली जात नसल्यामुळं मिरज शहर सुधार समितीच्या वतीनं आम्ही गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. या उपोषणाचा दखल घेऊन आज माननीय पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर सरांनी मिरज शहर सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बोलून घेतलं, चर्चा केली. त्यांना आम्ही आणखीन एक त्यांनी प्रस्ताव दिला आहे की आपली करीन का पुतळ्यासमोर शेजारी ते पोलीस चौकी आहे, जे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, ती पोलीस चौकी तुम्ही त्या महात्मा गांधी पोलिसांना वर्ग करा आणि त्या ठिकाणी महापालिका महात्मा गांधी पोलीस तिथं आपले कर्मचारी नेमतील, जेणेकरून या परिसरामध्ये जे गुन्हेगार आहे, गुन्हेगार आळा बसण्यासंदर्भात आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विरकर साहेब यांनी मान्य केलेला आहे. त्यांनी तात्काळ या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रभारी यांना दिलेले आहे. आजपासूनच त्या ठिकाणी महात्मा गांधी पोलीस चौकी तिच्या माध्यमातून ते पोलीस चौकी सुरू राहणार आहे, जेणेकरून रेल्वे स्थानक परिसर असेल, बस स्टँड परिसर असेल किंवा उत्तमनगर परिसर असेल, यामध्ये जे गुन्हेगारी आहे, गुन्हेगारांना कुठे आणा माझा अशी विनंती आहे आणखी. त्याचबरोबर सुखनिवासासमोर जो काही ते जागा महापालिकेची जागा आहे, त्या जागेमध्ये पोलीस चौकी सुरू करण्यासंदर्भात जे काही फंड्स अवेलेबल करावे लागतील, त्या फंडची जबाबदारी आज आम्ही मिरज शहर सुधार समितीने घेतलेली आहे. फक्त जागा पोलिसांनी ताब्यात घ्यावी आणि त्याची कन्स्ट्रक्शन काय असेल ते पूर्ण जबाबदारी मिरज शहर सुधार समितीने घेतलेली आहे. आणि हे नवीन चौकी होईपर्यंत आणि तात्पुरते पोलीस चौकी, स्टेशन चौकातील पोलीस चौकी, महात्मा गांधी पोलिसांच्या ताब्यात देण्यासंदर्भात पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आम्ही गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी जो आंदोलन करणार होतो, तो आंदोलन काही काळासाठी आम्ही स्थगित केलेले आहे. महानकर न्यूज साठी मिरजहून आदि माने.